रेडी, तुमचं नाव? प्रिया. यांचं? रामभाऊ तासे. प्रिया रामभाऊ तासे. प्रिया, वेरी से टाळ्या वाजवा. यांचं नाव प्रिया म्हणून नाही, यांचं उखाणं ऐकायचं. ऐकायचं ना, हा उखाणं येत नसलं तर मी शिकतो, काळजी करू नका. तुम्ही पुढे भाऊ लावलो वाचा, काय वाचा, नावच कसं असेल काय सांगतात, नावा कसं नावातच आहे का असं ते बाया काय वाजा उभी काय काय नाव द्यायचं बाई पुन्हा घ्यायचं नाव उभे. हा जय श्री बोरांडे. यांच? जय श्री अशोक बोरांडे. टाळ्या वाजवा जय श्री वहिनी. हा वहिनी उखा ना दत्ताच्या फोटोला हा घालते वाकुमाशा गावाचं नाव घेते तुमचा मागरा. इथून पुढे महादेवाची पिंड, कुठला फोटो, कुणाला हार, माझा मान, आजची बाद राखू नका. हा सौस्वाती प्रवीण. हा आणि ओका ना मी पकडतो माई करंट वर दे शॉक लागेल बाकी काय नाही. हा झुन झुन जुन्यात पाय टाकते पुण्यात, झुन झुन जुन्यात पाय टाकते पुण्यात, पुण्यात भरला बाजार मशिदीतल्या हजार, लांब लांब शिंगाच्या शेर शेर दुधाच्या त्याचा केला खावा, प्रवीणराव दमानी जेव्हा पण भुजी तोंडी लावा. आणि उखाणा मी शिकवतो ह्यांना काय, ह्यांना काय म्हणलं मला शिकव म्हटलं बाबा करून येतच तयार केली त्यांनी. हा थांबा. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, यांचं यांचं नाव घेते आणि रावणचं नाव घेते सुवासिनीच्या पंक्तीला. वाजवा टाळ्या वेळेसाठी. काय म्हणलं बाया? थँक्यू. ते आमचं नाही हे पोट, ते आनंद शिंदे तर त्यांनी ते का आणलं होतं. आवड मला चाची मी त्याला सांग तुला या दोघाची गोष्ट.
जुन्नर जुन्नर चेचा जोरात टाळ्या वाजव वेळेसाठी होईल रंजना शिवराज आवले हा आणि मुखाना जन्मदिला मातेने पाळून गेले की त्याने शिवराजचं नाव येते पत्नी या नात्याने वेली तुमचं लग्न घ्यायचे इकडे पुढे बघायला पुढे बघा गजरा पडला तुमचा गजरा पडला घ्यायचं असेल तर आता घेऊ नका अजून 10 हजार कमी होणार आहे
त्यावेळेस घ्या, तुम्हाला सायकल घ्यायची नाही, अजून थोडे दिवस थांबा. कधीतली नाही निघितली, अजून 10 हजारांनी सोबत कमी व्हायला लागले वहिनी. हा आणि होता ना, कळालं? हा
टाकायला वेळ वाईली पडून मिळू नका तसं. एक दोन तीन तळे मळे मळे आगास वेळी टाटा बाय बाय खाली जावा. चला 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 चप्पल घाला तुमची वैदिक घ्या त्यांच्या जागा. चला रेडी एक दोन तीन तळे 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 वैदिक घ्या म्हणले पुढे मार नका बॅट तुम्ही लय उडली पुढे मारताय. हा चला रेडी एक दोन तीन मळे अशी पटकन मारायची मला. एक दोन तीन चला जवळ वैनी खाली जवळ खाली जवळ या आता सगळ्या उभ्या राहा. सर काही करू सर का सर हा तुम्ही आत्ता झाले ना. हा तुम्ही थांबा जागा भरपूर झाली. वैनी पुढं तळा पाठीमागे पळ आताच्या आल्या त्या परत म्हणून मला सांगितलं नव्हतं. हा वैनी कामाने इकडे मला तुम्ही जेवल्या हो म्हणतात त्याला. एक दोन तीन तळे 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 दोन तीन चार पाच काय झालं काय झालं बहिणी आवाज तुम्हाला नाही आला. थांबा थांबा आता या काच हा पुन्हा व्यवस्थित आहे मुली मारा भैया तुम्हाला आवाज आला नाही ह्यांनी कसा आला भैया तुम्ही तुम्ही पुढे आलते का तुम्हाला आवाज आलता. हो तुम्हाला आवाज आलता तुम्ही ऐका भैया तुमचा कानाचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरला दाखवा. चला रेडी एक दोन तीन तळे ऐकायला येत नाही.
आमच्यासाठी खूप आहे. नॉर्मली आता आम्ही तर असणार होता, मी माईकवरून नॉर्मली म्हणजे पडता पडता वाजले. एका कॉलवर राजेश भाऊंनी 3 दिवसात आमच्या ते डांबरी रस्ता करून दिला, लहान मुलांसाठी पंजीम दिली. हे आमच्यासाठी खूप आहे आणि काही आलेच प्रत्येक प्रोग्रामला पर्सनली कॉल करून आम्हाला इन्व्हिटेशन देतात, हे आमच्यासाठी खूप आहे. भैया अनवाईने तुम्ही माझी फिरकी घेतली हा, मला वाटलं मी तरी खरंच भय गेलो नाही आणि अर्चनाताई खालून पडल्या तिने काही ऐकलं तिने. मी ठराविक ठराविक माणसांचंच ऐकतात त्या, पुन्हा सगळं ऐकलं असं त्या जोरदार टाळ झाल्या पाहिजे. अर्ध्या रात्री कधीही तुम्ही फोन केला की तुम्ही त्यांच्या मदतीला जाता, कारण त्यांच्या पाठीमागे दादा आहेत म्हणून सगळी कामं होत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, एकाच तुमचंही काम आहे की तुम्ही फक्त दादा नाही म्हणायचं तर लाडके दादा म्हणायचं
आणि स्वतः तर आपण दादांच्या पाठीमागे उभं राहायचं, तर आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन दादांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि दादांना आपल्याला पुन्हा आमदार बनवायचंय आणि मंत्री पदापर्यंत दादांची साथ सोडायची नाही. काल तरी एक वही निवडल्या कार्यक्रमातच दादांना मंत्री नाही आम्ही मुख्यमंत्रीच बनवणार, तर लगेच दुसऱ्या वेळी म्हणलं हो दादा मुख्यमंत्री बनू शकतात महाराष्ट्राचे. आणि मी त्याच्यावरती मी म्हणलं की बरोबर वहिनी, जर तुमच्या मनात दादा मुख्यमंत्री असतील तर दादा आजच मुख्यमंत्री आहे. एकदा जोरदार मॅडम हे दादांसाठी झालं पाहिजे. चला रेडी, एक वेळी व्यवस्थित खेळा, दोन तीन तळे तळे, एक दोन तीन चार, आता आवड झाले, एक दोन तीन चार, चौघींना आपण लगेचच घेऊया सेमी फायनल राऊंड मध्ये. जोरदार खेळा चौघींसाठी झाल्या पाहिजे. हे आशिष, हे शेष आहे, काय करतो त्याच्या.